असा अर्थसंकल्प निराशाजनकच म्हणावा लागेल, कारण निर्मला सीतारामन यांनी दोन गोष्टी ज्या आम्हाला सकारात्मक वाटल्या, त्यातली तापी नर्मदा जोड जो आहे म्हणजे नदी जोड प्रकल्प, त्यामध्ये त्यांनी खूप इन्व्हेस्ट करण्याचं दाखवलं. दुसरी गोष्ट, त्यांचं सगळ्यात मोठं यूपी आणि पंजाबवर लक्ष असल्यामुळे त्यांनी गव्हाची जी खरेदी आहे ती खरेदीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक शब्द वापरला, पण इतर पिकांच्या MSP बाबतीमध्ये काय? आज तेलबिया आणि सेंद्रिय शेतीवर ते बोलतात की त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ. तेलबियांना प्रोत्साहन देण्याची गरज गेल्या कित्येक वर्षापासून अर्थसंकल्पात बोललं जातं, प्रत्यक्षात त्याची MSP सुद्धा वाढवली जात नाही ॲक्च्युअल उत्पादन खर्चावर आधारित. त्यामुळे आज शेतकऱ्यांना गरज होती रासायनिक खतांचे दीडपट दुप्पट जे भाव वाढलेले आहेत ते कसे कमी होतील, त्याला या अर्थसंकल्पात पूर्णपणे पकड दिली. MSP किसान संघटनांना यांनी सांगितलं होतं की आम्ही MSP संदर्भातली समिती गठन करू. आज अपेक्षित होता की अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भात ते काहीतरी घोषणा करतील. शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींपैकी एक कुठेतरी एक वेग स्टेटमेंट मोठं करायचं, परंतु प्रत्यक्षात द्यायचं काही नाही, अशा प्रकारचा निराशाजनक अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.